बघूया 100% बातम्या। महाविकास आघाडीचं जागा वाटप अजूनही जाहीर झालेलं नाहीये, त्यातच मवियामध्ये काही जागांवरून ठाकरेंचा पक्ष आणि काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे। काही जागांवर तोडगा काढण्याचं आव्हान महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या समोर कायम आहे। सांगलीच्या मिरजमध्ये झालेल्या जाहीर सभेत उद्धव ठाकरेंनी चंद्रहार पाटील यांची लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर केली। सांगलीच्या जागेवर लढण्यासाठी काँग्रेस पक्षही इच्छुक आहे, त्यातून काँग्रेसच्या नेत्यांनी मेळाव्याकडे पाठ फिरवली। त्यातच उद्धव ठाकरेंनी थेट चंद्रहार पाटलांच्या नावाची घोषणा केल्याबद्दल काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे, त्यामुळे मवियातली धुसफूस समोर आली आहे। मर्द पहिलवान हा मला दिल्लीमध्ये गेलेला पाहायचा आहे आणि म्हणून मी मुद्दामून चंद्रहारची उमेदवारी जाहीर करायला आज इथे आलो। उद्धव ठाकरे साहेबांनी काल जाहीर केल्याप्रमाणे योग्य नाही, पण त्यांच्याशी बसून मार्ग काढ। त्या संदर्भात सांगली संदर्भात सविस्तर चर्चा झालेली आहे। नाना पटोले हे आमचे मित्र आहेत, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत, त्यातून मार्ग कसा काढायचा तो आम्ही पाहू। सांगलीच्या जागेवरून ठाकरेंचा पक्ष आणि काँग्रेसमध्ये निर्माण झालेला तिढा सोडवण्याचं आव्हान मवियासमोर आहे, त्यात आता कोण मागे हटणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। माढ्यावरून महायुतीत निर्माण झालेला तिढा अजून कायम आहे। रामराजे नाईक निंबाळकर यांची नाराजी दूर करण्यासाठी मुंबईत सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या उपस्थितीत बैठक पार पडली। मात्र या बैठकीनंतरही रामराजे निंबाळकरांनी आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवलाय। माढ्यातून भाजपनं रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी नाराजी व्यक्त केली। पलटणमध्ये रामराजेंनी आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेत आपली भूमिका आक्रमकपणे मांडली, त्याला रणजित सिंहांनी जोरदार उत्तर दिलंय। भारतीय जनता पार्टीला उमेदवार ठेवायचा असेल तर आम्ही मतदान कमी झालं तर आम्ही जबाबदार राहणार नाही। पलटणची जनता रामराजेंपेक्षा माझ्यावर अधिक प्रेम करते, निश्चितपणे मला मी सांगितले मताचे सुद्धा मी येणार आहे। मोहिते पाटील घराण्याबाबत आपल्याला आदर असल्याचं रणजित सिंह नाईक निंबाळकरांनी म्हटलंय। साहजिक आहे, त्यांना अपेक्षा होती की या ठिकाणी त्यांना उमेदवारी पाहिजे होती, त्यांच्या बंधूंना उमेदवारी पाहिजे होती, त्यामुळे उमेदवारी न मिळाल्यास थोडीफार नाराजी असणं शक्य आहे। माढ्यावरून रामराजे निंबाळकर आणि मोहिते पाटील यांच्या नाराजीनं महायुती समोर पेच निर्माण झालाय। हा तिढा सोडवण्याचं आव्हान महायुती समोर आहे। साताऱ्याच्या जागेवरून महायुतीत जोरदार रस्सीखेच सुरू आहे। भाजपकडून तिकीट मिळावं यासाठी उदयनराजे तिकडे दिल्लीत ठाण मांडून आहे। उदयनराजे यांनाच उमेदवारी मिळणार असा विश्वास उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला। सातारा लोकसभेची जागा महायुतीच्या वाटपात कुणाला जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। काही दिवसांपूर्वी गिरीश महाजन आणि उदयनराजेंची साताऱ्यात भेट घेतली। उदयनराजेंनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवावी अशी ऑफर उदयनराजेसमोर ठेवण्यात आल्याची चर्चा होती, मात्र कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवायला उदयनराजे ठाम आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्यासाठी उदयनराजे दिल्लीत दाखल झाले। उदयनराजेंना भाजपकडून उमेदवारी मिळेल असा विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला। चर्चेतून मार्ग निघून जेव्हा कधी डिक्लेअर होणार आहेत उरलेले 28, त्याच्यामध्ये छत्रपती उदयन महाराजांचं भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून नाव निश्चित होईल। कसल्याही परिस्थितीत खासदार उदयनराजे हेच भारतीय जनता पार्टीचे उमेदवार साताऱ्यातून राहतील यात तिळमात्र शंका नाही। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उदयनराजेंची उद्या दिल्लीत भेट होण्याची शक्यता आहे। या भेटीनंतर महायुतीतील साताऱ्यातून जागेचा अंतिम तोडगा निघण्याची शक्यता आहे। बारामती लोकसभा मतदारसंघात यंदा पवार विरुद्ध पवार अशी लढाई होणार आहे। अशातच महायुतीचे शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्या विरोधात शड्डू ठोकलाय। विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या सोबत झालेल्या बैठकीच्या नंतर सुद्धा शिवतारेंनी आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवला। बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चित आहे। अशात अजित पवारांच्या विरोधात महायुतीतल्या शिवसेनेचे नेते विजय शिवतारेंनी आक्रमक पवित्रा घेतलाय। वेळ पडली तर आढाराव जर धनुष्यबाणावरून घड्यावर जाऊ शकतात तर धनुष्यबाणावरून विजय शिवतारे कमळावर जायला काय अडचण नाही आणि त्याच विचारांच्या होत ना। बारामतीत लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणारच असा ठाम निर्धार विजय शिवतारेंनी व्यक्त केलाय। मी तर त्यांना सांगितलं की मागणी करून बघा, नाही झालं तर ठीक आहे, बाकी जे ते करतील त्याला आनंदाने मी स्वीकारेन। मग आता उद्या समजा तुमच्यावर कारवाई झाली तर पुढची भूमिका काय बापूंची? काय भूमिका मी सांगतोय, लढवणार झाला तर संपला, विषय संपलेला आहे ना। तुम्हाला महायुतीचा धर्म पाळावा लागेल,
कुठल्याही परिस्थितीमध्ये पक्ष आदेशाच्या विरुद्ध जाऊन तुम्हाला कुठलीही भूमिका घेता येणार नाही. विजय शिवतारणी आक्रमक पवित्रा कायम ठेवल्यानं महायुतीची कोंडी झाली आहे. पुण्यात काँग्रेसमधील नाराजी उफाळून आली आहे. पुण्यात निष्ठेची हत्या असं व्हॉट्सअप स्टेटस ठेवून काँग्रेसचे नेते आबा बागुल यांनी त्यांची नाराजी उघडपणे दाखवून दिली आहे. रवींद्र धंगेकरांना उमेदवारी दिल्यानं आबा बागुल यांनी अनेक प्रश्न उपस्थित केलेत, त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांचं टेन्शन वाढलं. पुण्यात निष्ठेची हत्या हे शब्द आणि काँग्रेसचा पंजा स्टेटसला ठेवून आबा बागुल यांनी त्यांची खदखद व्यक्त केली. रवींद्र धंगेकर यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर होताच पक्षातील नाराजी नाट्य समोर आलंय. आबा बागुल काँग्रेसकडून लोकसभेची निवडणूक लढायला इच्छुक होते, मात्र काँग्रेसनं रवींद्र धंगेकरांना उमेदवारी जाहीर केली. धंगेकरांना आधी विधानसभा आणि आता लोकसभेची उमेदवारी दिल्यानं बाहेरून आलेल्यांना पक्षात संधी दिली जात असल्याचा मुद्दा निष्ठावंतांनी उपस्थित केला, त्यामुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे. टॅनोरमध्ये तुम्ही त्यांना असताना परत त्यांना लोकसभेचं तिकीट देत आहे, पण निष्ठावंतांनी 40 वर्ष निष्ठा राखून काय उपयोग आहे. निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली असताना आबा बागुल यांनी काँग्रेस आणि महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढवली आहे. आता काँग्रेसचे नेते आबा बागुल यांचं कशा प्रकारे समाधान करतात यावर बरीच राजकीय समीकरणं अवलंबून असणार आहेत. निवडणुका जाहीर झाल्यानंतरही महाविकास आघाडीमध्ये जागावाटप चर्चेचं गुराळ सुरूच आहे. त्याचसोबत महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीच्या प्रवेशाचं घोंगडही भिजत पडलंय, त्यामुळे वंचितच्या मवियातील प्रवेशाबाबतचा सस्पेन्स अजूनही कायम आहे. लोकसभेसाठी 7 उमेदवारांची घोषणा केली आहे, तर लवकरच महाविकास आघाडीचं जागावाटप जाहीर होण्याची शक्यता आहे. वंचित सोबत मवियाच्या जागावाटपाबद्दल यापूर्वी अनेक बैठका पार पडल्या, मात्र मवियात वंचित बहुजन आघाडीचा समावेश होणार की नाही याबद्दलचं चित्र अजून स्पष्ट झालेलं नाहीये. वंचितचा विषय संपलाय का महाविकास आघाडी चालू आहे त्याच्यातलं काहीही माहिती नाही. मी माझ्या पक्षाच्या सिम्बॉल साठी आलेलो आहोत. थँक यू. काँग्रेसची जागा आपण मागणी करतो त्या घोषित केलेल्या आहेत. माझं म्हणणं त्याच्यामधलं आश्चर्य जे आहे मी असं म्हणतोय की थँक यू. मवियाच्या नेत्यांसोबत वंचितच्या नेत्यांनी स्पष्टपणे बोलणं टाळल्यानं वंचित बहुजन आघाडीचा मवियातल्या समावेशाबाबतचा सस्पेन्स अजून कायम असल्याचं चित्र दिसून येत आहे. अमरावतीच्या राजकारणात बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात गेल्या अनेक वर्षापासून अनेकदा खनेक खटके उडाले. या निवडणुकीच्या अंतिम टप्प्यावर आमचा बाण हुकत नाही असा अप्रत्यक्ष इशारा बच्चू कडूंनी दिला. रवी राणा यांना त्यांनी हा इशारा दिल्याचं मानलं जात आहे. आता रवी राणा यावर काय बोलतात याची उत्सुकता आहे. आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू हे महायुतीत असले तरीही दोन नेत्यांमध्ये अनेकदा शाब्दिक फैरी झडल्याचं चित्र दिसून आलं. आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना बच्चू कडूंनी रवी राणांना अप्रत्यक्षपणे इशारा दिलाय. आपल्याला ईडीची भीती वाटत नाही असं बच्चू कडूंनी म्हटलंय. कारण ईडीची काही भीती नाहीये. कोणती चौकशी लावणार तुम्ही आमच्यावर? येत्या 11 एप्रिलला बच्चू कडू महायुतीत राहायचं की नाही याचा फैसला पक्ष घेणार आहे. बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडेंनी प्रचाराला सुरुवात केली आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीचा उमेदवार अजून ठरलेला नाही. विरोधकांनी कोणताही उमेदवार दिला तरी मुकाबला करू असं स्पष्ट पंकजा मुंडेंनी केलं, तर शरद पवारांनी त्यांच्या उमेदवाराचा सस्पेन्स कायम ठेवला. पंकजा मुंडेंचं नगर शहरात ठिकठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आलं. पाथर्डीतल्या मोहटा देवीच्या दर्शनाला जात असताना पंकजा मुंडेंवर कार्यकर्त्यांनी जेसीबीतून फुलांची उधळण केली. त्यानंतर बीड लोकसभा मतदारसंघात कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांनी पंकजा मुंडेंना उमेदवारी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. त्यांना उमेदवार सापडेल मला पूर्ण माहिती आहे. मी कधी कुणाला लोकशाहीत कमी लेखत नाही. जोही उमेदवार येईल तो प्रभावी आणि ताकदवर समजूनच मी निवडणूक. बीडमधून शरद पवारांच्या पक्षाकडून ज्योती मेटेंना मैदानात उतरवण्याची शक्यता व्यक्त केली जाते. पवारांनी बजरंग सोनावणेंना पक्षात सामील करून घेतलं. एकंदरीत सर्व राजकीय तयारी केली असली तरी शरद पवारांनी अजून पत्ते ओपन केलेले नाहीयेत. या निवडणुकीत पंकजा मुंडे यांनी प्रचारात आघाडी घेतली, मात्र मतदारसंघात विरोधकांनी मराठा उमेदवार दिला तर मतांचं ध्रुवीकरण होऊन
लढत रंगतदार होऊ शकते. सोलापूरमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये राजकीय लढाई सुरू झाली आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदेंनी केला, तर मतदारांमध्ये सहानुभूती निर्माण करण्यासाठी प्रणिती शिंदेंनी स्टंटबाजी केल्याचा पलटवार भाजपनं केला आहे. तसंच सकल मराठा क्रांती मोर्चानं प्रणिती शिंदेंचे आरोप फेटाळून लावले. सोलापूरच्या सरकोली गावात प्रणिती शिंदेंच्या वाहनाला अडवून जबरदस्त घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी वाहनाची तोडफोड करण्याचा प्रयत्न झाला. हल्लेखोर भाजपचे कार्यकर्ते होते असा आरोप प्रणिती शिंदेंनी केला, तर भाजपच्या पायाखालची वाळू सरकल्याचा टोला नाना पटोलेंनी लगावला. हल्लेखोर भाजपचे कार्यकर्ते होते हे सिद्ध करा, अन्यथा माफी मागा अशी भूमिका चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली. भाजपची लोक आंदोलकाचं नाव पुढे घेऊन येत आहेत आणि त्यांनी आता माझ्या गाडीवर आणि माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. ते बीजेपीचेच होते. प्रणिती शिंदे आमच्या लोकसभेच्या उमेदवार सोलापूरहून झाल्यात आणि म्हणून घाबरून काल भाजपने त्यांच्यावर भ्याड हल्ला केलेला आहे, त्याचा निषेध आम्ही करतो. कुठलंही आंदोलन भाजपचं नव्हतं आणि ते आमचे संस्कार नाही. प्रणितीताई, राजकारणाकरता तुम्ही या स्तरावर जाऊ नका. प्रणिती शिंदे यांनी एका महिन्यापासून सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रचाराचा धडाका सुरू केला आहे. त्यात सरकोली गावात घडलेल्या घटनेवरून आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. 2004 साली भाजपचे नेते राम नाईक यांना पराभूत करणारा गोविंदा पुन्हा एकदा राजकारणात प्रवेश करण्याची शक्यता आहे. वायव्य मुंबई मतदारसंघातून ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांच्या विरोधात शिवसेनेकडून गोविंदाला उतरवलं जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते. अभिनेता गोविंदा पुन्हा एकदा राजकारणात एंट्री करणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी गोविंदानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेना गोविंदाला मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून तिकीट देण्याच्या विचारात असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर गोविंदा शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेनेत दाखल होण्याची शक्यता आहे. अमोल कीर्तीकरांविरोधात गोविंदाला निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची खेळी शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेनेकडून केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्या ज्या व्यक्ती, ज्या ज्या संघटना, जे जे पक्ष ज्या विचारावर प्रभावित होऊन, मोदी साहेबांच्या विचारावर प्रभावित होऊन जर बरोबर येत असतील तर अशा सगळ्यांचं आम्ही स्वागत करू. खरंतर 2004 साली गोविंदानं काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत त्यानं भाजपचे नेते राम नाईक यांना पराभूत केलं होतं. पण त्यानंतर गोविंदानं राजकीय संन्यास घेतला. आता पुन्हा एकदा गोविंदा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या, त्यानंतर आघाडी आणि युतीमध्ये जागा वाटपाची चर्चा सुरूच आहे. अशातच प्रचाराची रणनीती आखण्यासाठी सुरुवात झाली आहे. मुंबईतल्या शिवाजी पार्क मैदान सभेसाठी मिळावं यासाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. मुंबईतल्या दादरमधल्या शिवाजी पार्क मैदानात सभेसाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. सर्वच पक्षांनी या मैदानासाठी अर्ज केलेत. एप्रिल मे महिन्यातील सभांसाठी राजकीय पक्षांनी अर्ज केलेत. विशेष म्हणजे मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं 17 मे साठी अर्ज केलाय, तर शिवसेनेनं 12 ऑक्टोबर रोजी असणाऱ्या दसऱ्यासाठी आतापासून अर्ज केलाय. तर लोकसभेच्या निवडणूक प्रचारासाठी शिवसेनेनं 16, 19 आणि 21 एप्रिल तर 3, 5 आणि 7 मे साठी होणाऱ्या सभांसाठी अर्ज केलाय. अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं 22, 24, 27 एप्रिलला मैदान मिळावं अशी मागणी केली आहे. तर भाजपनं 23, 26 आणि 28 एप्रिलसाठी अर्ज केलाय. शिवाजी पार्क मैदानात सभा घेऊन शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न सर्व राजकीय पक्षांचा असणार आहे. आता कोणत्या राजकीय पक्षाला सभेसाठी मैदान वापरण्याची परवानगी द्यायची याचा निर्णय घेताना मुंबई महापालिकेचा कस लागणार आहे. कोल्हापुरातील जनतेची इच्छा असल्यानं निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचं शाहू महाराज छत्रपतींनी स्पष्ट केलंय. पुरोगामी विचारांच्या लोकांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. कोल्हापुरातून शाहू महाराज छत्रपती यांच्या उमेदवारीची घोषणा काँग्रेसनं केली आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी तर गुरुवारी उद्धव ठाकरेंनी शाहू महाराजांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला. परंतु कदाचित मी एकटाच व्यक्ती असणार पूर्ण महाराष्ट्रात कमीत कमी, की तिन्ही विकास आघाडीच्या तिन्ही पक्ष प्रमुख पक्षांनी मला निवडलं. जनतेच्या रेट्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचं शाहू महाराजांनी स्पष्ट केलं. परंतु त्यांना असं वाटलं असणार की हीच वेळ आहे आता महाराजांनी याच्यामध्ये लक्ष जास्त घालायची, आणि त्यामुळे जनतेच्या रेटेमुळे हा प्रश्न उद्भवला. सगळ्यांना सोबत घेऊन काम करणार असल्याचं ते म्हणाले. सगळ्या समाजांचं आपलं काम करणं आपलं कर्तव्य आहे. सगळ्यांना आपल्या बरोबर घेणं कर्तव्य आपलं कर्तव्य आहे, आणि सगळेच आपल्या बरोबर शाहू महाराजांनी त्यावेळेस दिशा दिली आहे,
त्या दिशेप्रमाणे आपण चालणार. तर पंचगंगा नदीचं प्रदूषण कमी करण्यासोबत नागरिकांना भेडसावणाऱ्या अनेक प्रश्नांच्या संदर्भात मार्ग काढणार असल्याचं शाहू महाराजांनी म्हटलंय. या घडीची आणखीन एक महत्वाची बातमी दिल्लीतून येते, भाजपच्या गोटातून. उद्या दिल्लीमध्ये भाजपची केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत जागावाटपाचा तिढा सुटू शकतो असं कळत आहे. त्यानंतर भाजपची दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जाते. महायुतीचं जागावाटपाचं गुराळ सुरूच आहे आणि यावर अंतिम तोडगा अजून निघालेला नाहीये. कदाचित उद्याच्या बैठकीच्या नंतर याबद्दलचा तोडगा निघू शकतो असं कळत आहे. भाजपची दुसरी यादी उद्या जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जाते. दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी त्यांना ईडीनं अटक केली. त्यांना आज ईडीनं कोर्टासमोर हजर केलं. यावेळी ईडीनं 10 दिवसांच्या कोठडीची मागणी कोर्टाच्या समोर केली. दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी गुरुवारी अरविंद केजरीवाल यांना ईडीनं अटक केली. अटकेनंतर त्यांना राऊस एव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी केजरीवालांच्या अटकेची 28 पानांची कागदपत्रं ईडीकडून सादर करण्यात आली. दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याचे अरविंद केजरीवाल सूत्रधार असल्याचा दावा ईडीनं केलाय. केजरीवालांच्या नेतृत्वात धोरण तयार करण्यात आलं. विजय नायर आणि केजरीवाल यांचे घनिष्ठ संबंध असल्याचं ईडीनं कोर्टात म्हटलंय. केजरीवाल यांनी दक्षिणेतील लॉबीकडून पैसे मागितले. गोव्यात 4 मार्गानं पैसे पाठवले. 2021-22 गोव्यातल्या प्रचारात 45 कोटी रुपये वापरण्यात आले असा दावा ईडीच्या वकिलांनी सुनावणीच्या वेळी केला. तर केजरीवालांच्या अटकेसाठी ईडीकडे कोणतेही ठोस पुरावे किंवा कारण नाही असा युक्तिवाद केजरीवाल यांच्या वकिलांनी केला. दिल्लीत कथित मद्यधोरण घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली. या अटकेविरोधात आपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले, तर या अटकेवरून राजकारण सुद्धा तापलंय. दिल्लीत कथित मद्यधोरण घोटाळा प्रकरणी अरविंद केजरीवाल यांना ईडीनं गुरुवारी अटक केली. अरविंद केजरीवाल यांना केलेली अटक विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप विरोधकांनी केला. राजकीय सूडबुद्धीनं कारवाई करण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला. या सगळ्या गोष्टीचा तीव्र निषेध करतो आणि लोकशाहीवर आलेली हे संकट आहे. सरकारला भीती वाटते निवडणूक हरण्याची, लोकांचा उठाव होण्याची, त्याच्यामुळे हे सगळे नेते तुरुंगात टाकू इच्छितात. तर कायद्यानुसार केजरीवाल यांच्यावर कारवाई झाल्याचा दावा सत्ताधारी करत आहेत. इन्व्हेस्टिगेशन महत्वपूर्ण आहे किंवा ड्रामा महत्वपूर्ण आहे, जब ॲलिगेशन बहुत सिरियस आहे, ये हिंदुस्तान के लिए सोचने का विषय आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या आधीच अरविंद केजरीवाल यांना झालेल्या अटकेवरून राजकारण तापलंय. निवडणुकीच्या प्रचारात केजरीवालांच्या अटकेचा मुद्दा आणखी धारदार होण्याची शक्यता आहे. दिल्लीतील मद्यधोरण घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली. या अटकेविरोधात आपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले, अशात अरविंद केजरीवालांचे एकेकाळचे गुरु असलेल्या अण्णा हजारे यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. UPA सरकारच्या काळात जनलोकपालसाठी अण्णा हजारेंनी दिल्लीत मोठं आंदोलन उभं केलं होतं. या आंदोलनात अरविंद केजरीवाल हिरिरीनं सहभागी झाले होते. हे आंदोलन सुरू असताना केजरीवालांनी राजकारणात प्रवेश केला आणि अण्णा हजारे अरविंद केजरीवालांचे मार्ग बदलले. आता अरविंद केजरीवाल यांना मद्यधोरण प्रकरणी अटक झाल्यानंतर अण्णा हजारेंनी यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना केजरीवालांनी दारूच्या विरोधात आवाज उठवला होता याची आठवण करून दिली. या प्रकरणी कायद्यानुसार कारवाई होईल असंही अण्णा हजारे स्पष्ट केलंय. अटक हुआ नाही करते तो अटक होण्याचा कोई संबोध आहे का? तो जो अटक हुआ है अभी कानून के तौर पर जो होगा वो होगा. एकेकाळी अण्णांनी छेडलेल्या आंदोलनात सहभागी झालेले केजरीवाल आज मद्यधोरण घोटाळ्या प्रकरणी अटकेत आहेत. आता या प्रकरणी अण्णा हजारेंनी दिलेली प्रतिक्रिया लक्षवेधी ठरतीय. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांच्या अटकेनंतर देशभरात आपचे नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. आपच्या कार्यकर्त्यांनी राज्यातही जोरदार आंदोलन केलं. केंद्र सरकार दडपशाही करत असल्याचा आरोप आपच्या कार्यकर्त्यांनी केला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीनं केलेल्या अटकेचे पडसाद देशभरात उमटले. दिल्लीतल्या RTO परिसरात आपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. यावेळी आपच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. केंद्र सरकार दडपशाही करत असल्याचा आरोप आपच्या कार्यकर्त्यांनी केला.
तर राज्यातील विविध भागात आपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर सरकार विरोधात आपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. नागपूरच्या गणेशपेठ परिसरात आपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी केली. तर केजरीवालांच्या अटकेच्या निषेधार्थ कोल्हापुरातल्या आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते महावीर कॉलेज चौकात आंदोलन करणार होते, मात्र आंदोलन करण्यापूर्वीच पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाल्याचं पाहायला मिळालं. बुलडाणा आणि धाराशिवमध्ये आपच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार आंदोलन केलं. तसंच सोलापुरातील पूनम गेटसमोर इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. एकूणच अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात आपचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं दिसून आलं. गणेशोत्सव आणि शिमगा हे कोकणातील प्रमुख सण. मुंबईकरांची पावलं शिमगोत्सवासाठी कोकणाकडे वळू लागली आहे, तर कोकणात शिमगोत्सवाची सध्या धूम पाहायला मिळते. कोकणात शिमगोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचलाय. देवदेवतांच्या पालख्या भाविकांच्या भेटीला येत असल्यानं वातावरण आनंदी बनलंय. शिमगोत्सव दरम्यान विविध गावात खेळे आणि प्रथा सुरू आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोलीतल्या वनन गावातील प्रसिद्ध देवी पद्मावतीची पालखी दापोलीकरांच्या भेटीला आली. देवीची पालखी मुख्य बाजारपेठेत नाचवण्याची अनेक वर्षांची परंपरा आहे. देवीच्या पालखीनं शहरातील वातावरण भक्तिमय बनलं. रत्नागिरी जिल्ह्यात शिमगा सण पारंपरिक पद्धतीनं साजरा केला जातो. यावेळी ढोल ताशांच्या तालावर ग्रामदैवताची पालखी नाचवली जाते. यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी ढोल वाजवत गावकऱ्यांसोबत शिमगा उत्सवात सहभाग घेतला. तर या होत्या दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या बातम्या, 100% बातम्या. आमचं हे ब्रेकलेस आणि ब्रेकलेस बुलेटिन तुम्हाला कसं वाटतंय जरूर कळवा. बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.